एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांशी निगडीत सामान्य चुका हॅलो मुलांनो मागील व्हिडिओमध्ये आपण एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली या व्हिडिओमध्ये आपण एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांशी निगडीत अजून काही मनोरंजक उदाहरणे आणि काही सामान्य चुका जाणून घेऊया ज्या नाही केल्या पाहिजेत आज छोटू आणि पिंकीला त्यांच्या मॅडमने एक एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा तक्ता बनवायला दिला आहे पिंकी आपण तक्त्यात या संख्यांचे एकक आणि दशक लिहूया ठीक आहे छोटू पिंकी आणि छोटूने मिळून एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतची गणना लिहिली आहे आणि त्याबरोबर काही संख्यांचे एकक आणि दशकसुद्धा लिहिले आहेत पुढे काही लिहिण्याआधी ते दोघे तक्ता आपल्या आईला दाखवायला जात आहेत आई हे बघ आम्ही वर्गात लावायला हा तक्ता बनवत आहोत अरे मुलांनो तुम्ही उलट लिहिले आहे एक्याण्णव एक आपण असे लिहितो आणि ह्यात तर नऊ दशक आणि एक एकक आहे याचा अर्थ नऊ दहा दाह दहाचे गठ्ठे आणि सोबत एक सुटी वस्तू अरे हो ही चूक आम्ही सगळ्या संख्यांमध्ये केली आहे हे घ्या आणि हे बरोबर करा ठीक आहे आई छोटू आणि पिंकीने त्यानंतर आपला तक्ता दुरुस्त केला या बघूया की आता त्यांनी काय लिहिले आहे इथे लिहिले आहे एक्क्याण्णव ज्यामध्ये आहेत नऊ दशक आणि एक एकक मग ब्याण्णवमध्ये आहेत नऊ दशक आणि दोन एकक आणि असेच त्यांनी सर्वसंख्या सुधारून लिहिल्या छोटूचा वाढदिवस येणार आहे दरवर्षी छोटू आपल्या मित्रांना काही भेटवस्तू देतो अरे छोटू तू ह्यावेळी आपल्या मित्रांना काय देणार आहेस आई मी यावेळी त्यांना चॉकलेटच्या छोट्या छोट्या पुड्या देईन अरे वा ही तर खूप छान भेट असेल हो आई बरं छोटू मला की सांग की तू एकूण किती चॉकलेट घेऊन आला आहेस आई मी ती मोजून सांगतो छोटू पुड्या मोजू लागला ही आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर एकूण झाल्या दहा पुड्या आणि दहा पुड्या मिळून झाली शंभर चॉकलेट हो ना आई छोटू पण ह्या पुड्यांमध्ये काही छोट्या आणि काही मोठ्या का वाटत आहेत हो आई काही काही मोळ्यांमध्ये कमी चॉकलेट आहेत नाही छोटू इथे आपण एका पुडी दहा मोजतो कारण सर्वांमध्ये दहा चॉकलेट असतात जर सगळ्यात दहा चॉकलेट नसतील तर आपल्याला सगळ्या पुड्या उघडून एक एक चॉकलेट मोजावे लागेल पण त्यामध्ये खूप वेळ जाईल हो छोटू म्हणून पुढी मोजण्याआधी आपल्याला प्रत्येक पुडीत दहा चॉकलेट भरावे लागतील ठीक आहे आई मी समजलो मुलांनो पाहिले तुम्ही छोटूने काय चूक केली तुम्ही अशी चूक करू नका आपल्याला दहा दहाचे गट बनवून मोजताना लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गट हा दहा वस्तूंनी बनलेला असेल वेगवेगळ्या संख्यांच्या वस्तूंनी बनलेल्या गटांना दशकाच्या रूपात मोजले नाही जात तर मुलांना आजसाठी एवढेच ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांबद्दल जाणून घेतले मला आशा आहे की तुम्हाला हा विषय नीट समजला असेल बाय मित्रांनो